नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। प्रमुख ताज्या घडामोडींसह इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पण त्याआधी आवाज मराठी चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर ते सबस्क्राइब करा, लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा। तर आजच्या प्रमुख घडामोडी काय ते पाहूयात। मराठी वाचवा या लोकमत अभियानात जळगाव शहरातील मराठी विषयातील तज्ञ आणि जाणकारांच्या चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील लोकमतच्या शहर कार्यालयात करण्यात आलं होतं। यावेळी मराठीला वाचविण्यासाठी गद्य पद्धती लेखनाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत मराठी विषयातील जाणकारांनी व्यक्त केलं। शेतात कपाशीची लागवड करीत असताना अचानक आलेल्या वादळ वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या सुनील भगवान सोनवणे यांच्या अंगावर वीज कोसळण्याची घटना मंगळवारी सायंकाळी दापोरा तालुका जळगाव शिवारात घडली आहे। त्या घटनेत सुनील हा गंभीर जखमी झालाय। मित्राला सोडून घरी परत येत असताना कारवर आदळून विद्युत सहाय्यक अविनाश बाबू पाटील हा तरुण जागेवरच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ घडली आहे। प्रशासनाने जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर यासारखी 179 वाहने पकडली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून ही वाहने तहसील कार्यालय, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा आहेत। यापैकी 120 वाहनांना तर मालकच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। ज्या 59 वाहनांचे मालक निष्पन्न झाले त्यांनीही या वाहनांकडे ढुकून पाहिलेलं नाही, त्यामुळे ही वाहने भंगारात विक्री होण्याची शक्यता आहे। जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या एका व्यक्तीनं घरासमोर खेळत असलेल्या 5 वर्षाच्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी नेरी नाका परिसरात उघडीस आली आहे। युवराज कडू ओंढाळे असं संशयिताचं नाव असून नागरिकांनी त्यात चोप देऊन शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले। तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या प्रमुख घडामोडी। ताज्या इतर बातम्यांसह आम्ही पुन्हा एकदा भेटणार आहोत, त्यामुळे पाहत राहा आवाज मराठी।